तर आता लावत आहे मी झाडू. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खूप घाणेरडं होतं माझ्या पोर्चमध्ये, कारण इथे गाळ्यासुद्धा रात्रीला उभ्या कराव्या लागतात. 2-3 गाळ्या इथे उभ्या असतात रात्रीला. आणि आता शूज वगैरे बाजूला व्यवस्थित लावून ठेवत आहे आणि जुन्या झाडूने झाडत आहे, कारण इथे खूप घाण राहतं. तर मी छोट्याशा जुन्या झाडूने हे झाडून घेत असते. आणि हर पावसाळ्यात माझं असंच असतं, दर पावसाळ्यात घाणेरडं खूप होतं, कारण एकदम रोडवर रोडसुद्धा काही छान नाही आहे एकदम समोरचा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल रेखा मराठी व्लॉगमध्ये. आणि आता मी तुम्हाला माझं जे झाडू मारणं चालू आहे आणि मी क्लीन करणार आहे माझ्या पोर्चमधलं, तर तुम्हाला दाखवणार आहे की अशा प्रकारे पावसाळ्यात माझं घाणेरडं कसं होतं. आणि हर पावसाळ्यात असंच असतं, दिवसातून 2-3 पुसावं लागतं आणि तिथे पाऊस येतो तेव्हा पूर्ण पोर्च ओला होतो माझा, खूप ओला होतो. तर आता असं झाडून घेणार आहे. आणि आता पहिले झाडूने झाडून घेतलेलं आहे मी, आता खराट्याने करून घेत आहे आणि समोरचंसुद्धा थोडं करून घेणार आहे. हे घरासमोरील आहे, आता खराट्याने करून घेत आहे स्वच्छ. समोरचंसुद्धा करून घेणार आहे व्यवस्थित स्वच्छ. आणि जे आजूबाजूचे लोक आहेत तर ते पावसाचे कपडेसुद्धा, समोर जे तार आहेत, गार्डनचं कुंपण आहे आजूबाजूला. गार्डन आहे नाही पण ते गार्डन त्या लोकांना करायचं होतं, तर समोर असं करून ठेवलेलं आहे, कुंपण लावून ठेवलेलं आहे आजूबाजूला. आणि आतमध्ये एक हनुमानजीचं मंदिर आहे. अजून काही केलेलं नाही आहे, आजूबाजूच्या बायांनीच झाडे वगैरे लावलेले आहेत तिथे. आणि आजूबाजूचे लोक असे कपडे घालतात तिथे सुकायला, तर कपडे टाकलेले आहेत असे वाळवायला आजूबाजूच्या लोकांनी. आणि मला इथून तर इथपर्यंत झाडून घ्यायचं असतं, त्याच्या साईडचं जे लोक त्यांनी कपडे वगैरे टाकलेले आहेत ते झाडतात माझ्या घरासमोरचं, असं मी झाडून घेते रोज. व्यवस्थित झाडून क्लीन करते. आणि आता झालेलं आहे माझं झाडू मारणं, तर क्लीन करून घेतलं आहे. आणि आत्ता जाणार आहे आतमध्ये. आतमध्ये जाऊन पाणी आणायचं आहे मला, पोच धुवायचा आहे थोडासा. इथेसुद्धा लेकरं खेळतात त्यामुळे इथेसुद्धा खूप घाण असतं, काळी कचरा खूप टाकून ठेवलेलं असतं, तेसुद्धा नीटनेटकं करावं लागतं. आणि पावसाच्या दिवसात थोडा जरी कचरा झाला तरी ओलावा आणि त्यामध्ये कचरा तर खूप कसं तरी होतं. आता हे बाहेरचं आहे माझं पुसायचं, जे मी बाहेर तुटलं तर ते बाहेर पोर्च, स्पेशल पोर्च पुसायसाठी केलेलं आहे. आणि आता मी कधी बकेटमध्ये तर कधी या भांड्यामध्ये असे पाणी आणते मी, एक्स्ट्रा आहे भांडं माझ्याकडे तर. आणि बाहेरचं स्वच्छ क्लीन करून घेते. तर आता क्लीन करून घेत आहे स्वच्छ. स्वच्छ पुसून घेणार आहे, कारण कितीहीदा मला पुसलं तरी पण सुद्धा तर घाणेरडं तर होणंच आहे माझं, कारण पावसामुळे जर रूट तुम्ही बघितलाच आहे माझ्या घरासमोरचा रूट कसा आहे. साधी चप्पलसुद्धा घालून गेलं तर चप्पललासुद्धा दिवसभरात येतच राहतं, फक्त उन्हाळ्यात क्लीन असतं, हिवाळ्यातसुद्धा क्लीन असतं. पण पावसाळा आला की पावसाळ्यात क्लीन ठेवणं खूप मुश्किल असतं, 2-3 पुसावं लागतं. पाणी आलं आणि पाणी पाऊस थांबला की परत पुसावं लागतं, कारण मग जे पोर्च खूप ओलं राहतं, पोर्चमध्ये पाऊस येतो तर. आणि उतारसुद्धा एकदम त्यांनी व्यवस्थित काढलेला नाही आहे, तर त्यामुळं जो उतार आहे तो एकदम घराच्या साईडला आहे थोडा, आणि थोडा इकडच्या साईडला आहे, तर थोडं पाणी बाहेर जातं. आणि काही पाणी खूप जोराचा जर पाऊस असला तर घराच्या दिशेला इकडे आतमध्ये येण्याची शक्यता असते. तर आता असं क्लीन करून घेत आहे मी व्यवस्थित. छान पुसून घेतल्यानंतर पाणी फेकून देणार आहे आणि ते जे पुसायचं आहे ते धुवून मी ठेवून देत असते, कारण मला, मी सांगत आहे की मला 2-3 पुसायचं काम हे करायचंच असतं.
तर आता हे मॉर्निंगला करत आहे मी. मॉर्निंगला खूप असं क्लीन करून ठेवावं लागतं आणि मग दुपारी आणि दिवसभरात किती दाही झालं तरी मग ते नंतर मी काही पाणी आणून पुसत नाही. जे ओलं असतं ते ऑलरेडी वायपर त्यानेच मी पुसून घेते. नंतर सकाळीच फक्त पाणी आणून स्वच्छ करते पाण्याने. स्वच्छ करून तिथेच मी भिंतीवर ठेवून देत असते ते. आता थोडं पाणी त्याच्यावर टाकून कारण त्यावर सुद्धा माती वगैरे पडली असते तर ते सुद्धा मला पुसायचं नेहमी नेहमी धुवावं लागतं. आणि आता जात आहे आतमध्ये. तर अशा प्रकारे असतं माझं पावसाळ्यात पोर्च माझं क्लीन करणं आणि समोरचं क्लीन करणं. तर आता क्लीन करून घेतलेला आहे मी. आता जात आहे आतमध्ये. तर कसा वाटलं तुम्हाला? नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.